तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। पोलादपूर तालुक्यातील मुंबई व ठाणे जिल्हावासीय शिवसैनिक युवासैनिक व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन मेळावा व बैठक घाटकोपर येथे पार पडली। पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांविषयी चर्चा व मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले। महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले, दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली। 2 वर्ष कोरोना काळात विकास कामे मंद गतीने होत होती, पण आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्यामुळे विकास कामांना गती मिळणार आहे। आपण यावेळी कोट्यवधी रुपयाची विकास कामे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आली आहेत आणि आम्ही नेहमी त्यांचा पाठपुरावा करत असल्याचे यावेळी आमदार गोगावले यांनी सांगितले। तर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर तालुक्यातील पंचायत समितीच्या व जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागांवर आपण विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले। विधानसभेला या सभागृहामध्ये विधानसभेची निवडणूक होण्याअगोदर मेळावा झाला। त्या ठिकाणी युवा संपर्क प्रमुख नेमले, शिवसेनेचे नेमले, युवाचे नेमले, या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊन काम केल्यामुळे कोल्हापूर तालुक्यातून 6,000 मताधिक्य विधानसभांना देण्यात आलं। त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता गाव संपर्क प्रमुख जे मुंबईचा साखरमाने मुंबईचा मतदार आहे, गावाला इथला मतदार काढून तो देतो। गावाच्या विकासासाठी आमच्या लोकप्रतिनिधीमध्ये आमदार साहेब असतील, आम्ही असतो, सगळ्यांजवळ जवळ प्रयत्न करतो गावाच्या विकासात ठरवतो। त्यांना कुठेतरी ताकद दिली पाहिजे, त्यांना संघटित केलं पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा मुंबईवासियांचा मेळावा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडला। येणाऱ्या काळामध्ये आजचे वातावरण पाहता कोल्हापूर तालुक्यामध्ये शिवसेना 1 नंबरला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये जो पराजय झाला, जिल्हा परिषदची 1 सीट गेली, 2 पंचायत समिती गेल्या, येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यांच्या विश्वासानं दोन्ही जिल्हा परिषद आणि 4ही पंचायत समिती या ठिकाणी शिवसेनेच्या होतील आणि पंचायत समितीवरती शिवसेनेचा भगवा भडकेल याचे प्रयत्न आज या ठिकाणी होत आहेत। आणि निश्चितपणे या सगळ्यांच्या सहकार्यातून कोल्हापूर तालुका हा शिवसेनामय आहे, परंतु त्यापेक्षा जास्त होईल असं या ठिकाणी अपेक्षा आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।